राहता तालुक्यामधील दाडबुद्रुक येथील भटके गोसावी समाज स्मशानभूमीचं काम बंद पडल्याने हा समाज न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. दाडबुद्रुक येथील शासकीय गट नंबर 673 अ मध्ये गोसावी समाजासाठी शासनानं 10 गुंठे जागा कायमस्वरूपी दिलेली आहे. त्या जागेवर अतिक्रमण झालेलं असून स्मशानभूमीचं वॉल कंपाऊंड करण्यासाठी जेसीबीच्या सहाय्यानं साफसफाईचं काम सुरू असताना शेजारील काही नागरिकांनी हे काम बंद पाडलं. ते रस्त्यांसाठी 20 फूट जागा सोडण्याची अपेक्षा करीत आहेत. त्यामुळे गोसावी समाज आणि इतर समाजामध्ये वाद निर्माण झालाय. भटके गोसावी समाज आपल्या न्याय हक्कांसाठी नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवत आहे. स्मशानभूमीचे वॉल कंपाऊंड बांधण्यासाठी शासनाने 14व्या वित्त आयोगातून निधीही मंजूर केलाय. गेल्या 9 महिन्यांपासून निधी तसाच पडून आहे, परंतु स्मशानभूमीचं काम अद्यापही सुरू होऊ शकलं नाही. त्यामध्ये विविध प्रकारच्या अडचणी निर्माण करण्याचे प्रयत्न जाणूनबुजून सुरू असून भटके गोसावी समाजावर इतर समाजाकडून अन्याय होत असल्याची तक्रार वजा निवेदन समाजानं राहत्याचे तहसीलदारांना दिलं आहे. या निवेदनामध्ये म्हटलं आहे की दाडबुद्रुक येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रल्हाद लक्ष्मण बनसोडे यांनी आमच्या समाजावरील 20 फूट रस्त्यांची मागणी केली, ती पूर्णपणे चुकीची आहे. या जागेचा 7-12 अवतरावर स्मशानभूमी गोसावी समाजाचा स्पष्ट उल्लेख आहे असं गोसावी समाजाचं म्हणणं आहे. तसेच या शासकीय जागेमध्ये सखाहरी विश्वास तांबे यांची विहीरही आहे. ती विहीर शासनानं भाडेतत्वावर दिलेली होती, तिची मुदतही संपलेली आहे. तेही रस्त्यांची मागणी करत आहेत. तसेच मातंग आणि वडारी समाजाला पुढे करून हे समाज या स्मशानभूमीवर काही पुरावा नसताना स्वतःचा हक्क सांगतायत. समाजामध्ये वाद निर्माण करण्याचं काम काही सुजन नागरिक करत आहेत. आम्ही सुरू केलेलं काम काही संबंध नसताना बंद केलंय हा आमच्यावर अन्याय आहे. आम्हाला योग्य न्याय मिळावा, नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघानं दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, एस9 मीडिया, राहता.